शाळेतील जवळपास सगळेच मुलं आणि मुली तनूला जाड म्हणायचे. ज्या दिवशी ही नवीन मुलगी आली त्याच दिवशी मॅडमने तिची एक नवीन आणि हुशार मुलगी म्हणून ओळख करून दिली. सर्व मुलं मुलींचा उत्साह चिडचिडेमध्ये बदलून गेला. मॅडमने तनूला विद्याशेजारी बसवले. तनू आणि तिच्या मैत्रिणी त्या पात्र मुलीमध्ये दोष शोधण्याचा प्रयत्न करू लागल्या आणि लवकरच तनूमध्ये एक दोष शोधून काढला. सुट्टी जेवण करून तनू आणि तिच्या मैत्रिणी जेव्हा कॅम्प्युटर गेम खेळायला बसल्या तेव्हा त्याने तनूमध्ये एक बेकार असल्याचे सिद्ध केले. तिला कॅम्प्युटर गेम असे खेळायला जमत नव्हते. तनूने धर्मचर्य करण्याचा विचार केला पण घरी कॅम्प्युटर नव्हता. त्याची धाकटी बहीण खो खोमध्ये शिवाय इतर कोणत्याही खेळामध्ये रस नव्हता. तनूने शेजारच्या कॅम्प्युटरच्या दुकानात गेम खेळायला विचार केला पण आईने अभ्यासाच्या दिवसात खेळ खेळण्याचा नकार दिला. तनूने परीक्षेच्या दिवसात मेहनत करण्याचा नियम पाळला नाही. वर्गात लक्षपूर्वक ऐकून नियमित अभ्यास केल्याने आणि परीक्षेची तयारी आपोआप होत असे. तिला परीक्षेमध्ये सर्व विषय लक्षात ठेवावे लागले नाहीत. फक्त त्याची पूर्ण तयारी करण्याच्या होती. वर्गात शिकताना इकडे तिकडे डोकावणे किंवा जास्त बोलणे तिला अजिबात आवडत नव्हते. मॅडम शिकवत असताना जेव्हा जेव्हा तनुजा तिला काही मूर्खपणाची गोष्ट विचारायची तेव्हा किंवा टी व्ही कार्यक्रमाबद्दल काही बोलायची तेव्हा तनुला हळूच म्हणायच्या की ए गप बस, मॅडम रागवतील. तनू बडबडत राहिली. तू इतकी भित्रीक आहेस, तू खूप अधीन आहेस. फुकट पाळी आली की तनू एकत्र शांतपणे तिचा अभ्यास करायची किंवा पुस्तक वाचायची. तनू आणि तिच्या मैत्रिणी एवढा आवाज काढायच्या की अनेकदा तनूला म्हणावे लागेल, अगं ताई इतका आवाज करू नकोस, तिच्या शेजारी अजून एक वर्ग आहे, तिची आई येऊन तिला शिव्या देईल. तनू आणि तिच्या मैत्रिणी तिला नमस्कार म्हणत असायच्या. तनूला मॅडमचा वैद्य पदवी चुकीची सिद्ध करायची. आणखी एक संधी मिळाली. तनू या शाळेत येण्यापूर्वी तिने शिकलेल्या सर्व अभ्यासक्रमाच्या नोटीस काढून घ्यायचे होते. त्याला कोणाच्या तरी प्रती हव्या होत्या. तनूने साफ नकार दिला. तिने इतर मुलांना नाही कॉफी देण्यास नकार दिला. तनूला आता समजले आणि एके दिवशी पराभूत होऊन तनूच्या घरी कॉफी गोळा करायला गेली. आता तनू ही प्रती आईला देण्यास नकार देऊ शकत नव्हती. तनूला मासिक परीक्षेत चांगले गुण मिळाले शकत नाहीत. शाळेत उशीर दाखवला झाला होता. त्याला त्याच्या सर्वात मनोरंजक विषय मराठीत सर्वात कमी गुण मिळाले. परीक्षा संपल्यावर हॉलमध्ये बाहेर पडल्यावर मुलीने तर म्हटलं, अरे तनू, आम्हाला हॉलमध्ये प्रश्नाचे उत्तर मिळाले. तू आम्हाला विचारलं असतं तर तुम्ही अधीन आहात का? तनू जवळच जाताना म्हणाली. हळू संध्याने तनूला अभ्यासात पकडले आणि कॅम्प्युटर गेम खेळण्यात तिच्या उन्हावा भरून काढल्या तेव्हा सर्व मुलींना तिला मनापासून स्वीकारले. पण ती खोडसरपणापासून दूर राहिली आणि शिक्षकांची चेष्टा करायला घाबरत असल्याने तिला बोलावले. नम्र हे बोलून हे मी छेड काढू शकलो नाही. वार्षिक परीक्षेत तोंडावर आली होती. सर्व शिक्षकांना आपण आपले अभ्यासक्रम लवकरच पूर्ण करायचे होते. निवडणुकीमुळे अभ्यासक्रम मागे राहिले. सर्व मुलींना आता वर्गात काळजीपूर्वक नोटीस काढल्या. अशावेळी तनूच्या बहिणीचे लग्न ठरले. काकू वडिलांची एकुलती एक बहीण होती त्यामुळे लग्नाला जाणे खूप गरजेचं झाले होते आणि तेही काही दिवस आधी. लग्नाच्या थाटामाटात तनू परत आली तेव्हा आठवड्याभराच्या नंतर होणाऱ्या परीक्षेच्या तारखेपत्रिका वर्गात उजळणी आणि 2 दिवसाच्या परीक्षा यासाठी रजा असल्याचे पाहून ती थक्क झाली. गेले 10 दिवस तिचा अभ्यास कसा पूर्ण करायचा. तिने तिच्या 3-4 मैत्रिणीकडे नोटीस लिहायला कॉपी मागितल्या पण सगळ्यांनी त्या देण्याचा नकार दिला. कारण सगळ्याचे एकच अडचण होती. पण आईला कळले की आम्ही कॉपी दिली नाही. परीक्षेच्या दिवशी मी माझ्या नोटीस दिल्याने मला खूप फटकारले जाईल. सगळ्या गोष्टीत निराश होऊन तनू संध्याच्या घरी पोहोचली. संध्या शिकून तनुजाच्या काही बोलू शकली नाही. संध्याने ते विचारले, आतापर्यंत किती नोटीस घेतल्या, मला काही प्रती दे.
मी घेईन आठवड्याभरात नोटीस काढण्यात व्यस्त राहिले तर अभ्यास कधी करणार? पण तुझी आई तुझ्यावर रागवणार नाही का? अरे, राग येण्यासारखं काय आहे? मी अभ्यास न करण्याचे नियमित केले आहे, मग ती तुम्हाला तेच विषय देत आहे जे मी वारंवार काढू शकत नसेल, तर परीक्षा कशी देणार? प्रती देण्यापूर्वी संध्याने त्याला सांगितले, तिला सांगितले, अनेक महत्त्वाचे प्रश्नही समजून सांगितले. तनू आता परीक्षेत तो संपेपर्यंत खूप व्यस्त राहिली. ती कोणाशी फालतू बोलत नाही. संध्याशी तिच्या अभ्यासाबद्दल थोडं बोलावचं. शेवटी परीक्षेनंतर सर्व मुलं मुली पिकनिक नियोजन करू लागले. संध्या सोडून सगळे निघाले, तयारी करू लागले. तू पण येशील संध्या? मी संध्या आईला विचारी सांगे. संध्या, तू पण घाबरत राहा. आईला सांग दुपारी आपण सहलीला जाणार आहोत. त्यात विचारण्यात काय हरकत आहे? असं बोलत संध्याने नकार दिला. तो एक ती एक आज्ञाकारक व्यक्ती आहे, दुसरा म्हणाला. संध्या विनम्र, आणि तुम्ही सगळेच खरे अधीन आहात, तनू जोरात म्हणाली. ती संध्याकडे आली. जी इतरांची मदत करताना घाबरते ती एक अधीनस्थ व्यक्ती असते. स्वतःची काळजी न करता इतरांना मदत करणारी नसते. तनूच्या आवाजात भावनेने दबला संध्याचे हे गंभीर वातावरण असत असत बदलून टाकले. फक्त तुम्ही लोक मला अधीनक्ता म्हणतात, आम्ही काहीही असेच म्हणते. विके आणि माझ्या धाकट्या भावाला बहिणीला खोडसरपणा करूनही मी त्यांना काही बोलू शकत नाही. असे प्रसंग तुला माहीत आहे. मी माझ्या आईकडे तक्रार केल्यावर तीसुद्धा फक्त म्हणतेस काय दयावान आहे संध्या. तू तुझ्या धाकट्या बहिणीला सुद्धा घाबरतेस. तू खूप अधीन आहेस. त्या दिवसानंतर संध्याला कुणीच अधीन म्हटले नाही.